कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा पंढरपूर शहराला मोठ्या प्रमाणात बसतोय. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन वेदप्रसाद सेवा मंडळानं पुढाकार घेतला. कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि ग्रामीण भागातून पंढरपुरात दाखल झालेले अनेक जण, कामगार, गरजू या सगळ्यांना मंडळाच्या वतीनं 2 वेळचं अन्न पुरवलं जातं. आता या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. वेदप्रसाद सेवा मंडळ यांच्या प्रयत्नाने, सर्व यजमान व शिष्य परिवार यांच्या प्रयासानं, संतांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे घ्यायला हरिनाम, तरायला अन्नदान आणि दुबायला गर्व अभिमान आहेत या संतांच्या सांगण्याप्रमाणे आपण रॉबिनहूड आर्मीच्या मदतीनं हे रोज सकाळी 50 व संध्याकाळी 50 गरजू लोकांना, रुग्णांच्या नातेवाईकांना हे अन्नदान करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. बऱ्याच जणांचे फोन येऊन गेले, आम्ही 11 दिवसात संकल्प केला होता, परंतु बऱ्याच जणांनी मदतीसाठी तयार झालेले आहेत आणि इथून पुढच्या काळातसुद्धा हे अन्नदानाची प्रक्रिया अशीच चालू राहणार आहे. वेदप्रसाद परिवार पंढरपूर यांच्या विद्यमानाने अन्नवाटप चालू आहे. आता ह्या 15 दिवसामध्ये जे पंढरपुरामध्ये जे कडक लॉकडाऊनमध्ये पडलेलं आहे 8 दिवसाचं, त्यापासून हा वेदप्रसाद परिवार अन्नदान करत आहे. हे अन्नदान गरजू लोकांपर्यंत पोचायला पाहिजे असा आमचा मानस असतो. तर रॉबिनहूड आर्मीच्या सहाय्याने हे अन्नदान वाटपाचं काम हे आत्ता चालू आहे. काल होता जागतिक परिचारिका दिन. कोरोना काळात सगळ्यात अग्रेसर राहून प्रत्येक रुग्णाची मनापासून सेवा करणाऱ्या तमाम परिचारिकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गेल्या 1.5 वर्षापासून अविरत रुग्णसेवा देत कोरोनाच्या दरीतून अनेकांना सुखरूपपणे बाहेर काढणाऱ्या या फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सचा त्याग, त्यांचं समर्पण आणि प्रवास मांडणारा आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांचा खास रिपोर्ट. मास्कच्या आड लपलेल्या या चेहऱ्यांवर दिसतो सेवा आणि समर्पण भाव. कोरोना सारख्या या महामारीच्या काळात यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही, कारण या आहेत कोरोना वॉरियर्स, ज्या डॉक्टरांसोबत कोरोनाशी 2 हात करून रुग्णांना बरं करण्यासाठी अहोरात्र झटतायत. शेकडोंच्या संख्येनं दाखल होणाऱ्या पेशंट्सना बरं वाटावं, ते सुखरूप आपल्या घरी जावेत हीच भावना मनात ठेवत रुग्णसेवेला ईश्वर सेवेचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या या आहेत परिचारिका. पण 30% बरे होतो ना, आम्हाला इतकं रक्ताचं पाणी करावं लागतं, पण आमचा इंटेशन काय असेल, 10% बरे गेला पाहिजे. प्रॉब्लेम काय की ह्या पेशंटचं आम्हाला खरं अर्थानं नर्सिंग केअर करावं लागतं, पर संडास बाथरूमपासून तर पर त्याला जेवण खाणं देईपर्यंत नुसतं इंजेक्शन मेडिसिन द्यायची गरज नाही. काय काय लोकांना थोडा त्रास होत असतो, पण त्याची छाती भरलेली असती तर त्या माणसाला वाटतं की आतापण मरणार आहे. तर त्याला सांगतो आम्ही की तू काळजी करू नको, तू बरा होणार आहे, तू बरा होणार आहे, तर बरा होणार आहे तसं जाऊन बोलायचं. आम्ही त्यांना समजावून सांगतो की बाबा चांगले होणार आहात किंवा ताई तुम्ही चांगल्या होणार आहात, हिंमत धरा, तुमच्या मागं तुमचा संसार आहे, तुमची लेकरं आहे, तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही असा श्वास घ्या, तुम्ही हे विचार करा. हा प्रयत्न आम्ही नर्सिंग स्टाफचा सगळी लोक करण्याचा प्रयत्न करतो. कोरोना आधी आलेल्या स्वाइन फ्लू आणि इतर गंभीर आजारांच्या साथी दरम्यान इतकी भीषण स्थिती नव्हती जितकी सध्या कोरोनामुळे अनुभवायला मिळते. गेल्या 1.5 वर्षात प्रचंड आव्हानात्मक आणि कटु अनुभव आल्यानंतरही या परिचारिकांनी आपल्या कर्तव्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्य दिलं. रुग्णसेवेलाच आपला धर्म मानणाऱ्या या परिचारिकांचा आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्ती कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणू समोरही डगमगला नाही. मात्र शासनाकडून सातत्यानं होणारं दुर्लक्ष आणि दिल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीमुळे आपलं मानसिक खच्चीकरण होत असल्याचं वास्तव त्या नाकारत नाही. इतर हॉस्पिटल्स किंवा कोविड सेंटर हे करतात, तसंच नर्सेसला प्रशिक्षण देण्यासाठी किंवा इतर कोणी नर्सिंग केअर करण्यासाठी तयार असेल
तर अशा लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्था उभारणं जास्त गरजेचं होतं की जेणेकरून आमच्यावरती येणारा जो अतिरिक्त ताण आहे तो कमी व्हायला मदत झाली असते. कोविड-19 काळामध्ये आमच्या जीवास काही बरं वाईट झालं तर आम्हाला काहीतरी प्रशासनाकडून आमच्या फॅमिलीला त्याचा मोबदला भेटावा असं काहीतरी करावं असं वाटतं प्रशासनाकडून. परमनंटला जो फॅसिलिटीज आहेत त्या पण आम्हाला फॅसिलिटीज भेटल्या पाहिजेत, दिल्या पाहिजेत प्रशासनाने. त्यांची जेवढी दखल घेतात तेवढी आमची पण घेतली पाहिजे. खरं तर कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकांच्या देखरेखीखाली असतो. रुग्णावर उपचार करण्याबरोबरच त्यांची मानसिकता सकारात्मक ठेवण्याचं महत्वाचं कामही परिचारिका करत असतात. कोरोनाच्या या कठीण काळात परिचारिकांनी तर आपल्या घरातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या बाजूला ठेवून रुग्णसेवेला प्राधान्य दिलं आणि म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचं योगदान अमूल्य आहे. या परिचारिकांना सलाम करत आपण त्यांच्यावरील कामाचा भार वाढू नये यासाठी सगळेच जण कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचा संकल्प करूया. हाच या परिचारिकांचा खरा सन्मान ठरेल. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. कोरोनामुळे संकट काळात सापडलेल्यांना लंगरमुळे मोठी मदत मिळते. मनमाडच्या लंगरमधून गोरगरिबांसह रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा 2 वेळचं जेवण दिलं जातं. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांचा सर्वाधिक फटका गोरगरीब, मजूर आणि भीक मागून खाणाऱ्यांना बसतो आहे आणि त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शहरातल्या गुरुद्वारानं पुढाकार घेतला आहे. सुमारे 7,000 नागरिकांना दररोज 2 वेळचं जेवण मिळतंय. मागच्या वर्षीसुद्धा पायी जाणारे परप्रांतीय, मजूर, गरजू यांच्यासाठी मनमाडमध्ये गुरुद्वाराच्या वतीनं भलं मोठं लंगर आयोजित करण्यात आलं होतं. कोरोनाच्या संकट काळामुळे बंद करण्यात आलेलं लंगर गरिबांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलं. या माध्यमातून ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेला घरपोच जेवणसुद्धा दिलं जात आहे. किसी को किसी भी प्रकार की कोई परेशानी आती है तो हम सब साथ खड़े जाते हैं कि उनको एरिया बाय एरिया से उधर से पूछताछ करके जिसको खाने की ज़रूरत है, जो लोग थोड़ा नहीं आके मांग सकते या किसी प्रकार की उनको थोड़ी शर्मिंदगी महसूस होती है, उनका पूछ के किसी भी प्रकार की किसी को ज़रूरत है तो हम गुरुद्वारे की तरफ से लंगर, चाहे उसको अनाज, जिस भी चीज़ की ज़रूरत है हम सब साथ में खड़े हैं उनको. और हम ये भी बात करना चाहते हैं कि हमारे ये अपना शहर है मनमाड़ शहर जो है, हम अपने लोग हैं, हम सब आपस में रल के रहना है, एक दूसरे के दुख दर्द को बांटना है. और मेरी सबसे बड़ी बात ये उन लोगों के लिए भी है कि जिनके पास सब कुछ है, जो अमीर है, कि वो इस चीज़ का ध्यान रखें कि जो हमारे नज़दीक कुछ छोटे परिवार रहते हैं, कुछ गरीब परिवार रहते हैं, कि हम खुद जाके उनको पूछ लें जिस चीज़ की ज़रूरत है उनको मुहैया करवा दें. मुंबईतील वीर फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाबाधितांना मोफत ऑक्सिजन पुरवला जातो. यासाठी मुंबईत 5 सेंटर्स तयार करण्यात आलेत. प्रत्येक सेंटरवर दिवसाला किमान 10 ते 15 रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जातो. कोरोना काळामध्ये अनेकांना ऑक्सिजनची गरज असते आणि म्हणूनच अनेकांना ऑक्सिजन मिळावा म्हणून मुंबईमध्ये 5 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याकरता ऑक्सिजन सिलेंडर मोफत पद्धतीने वीर फाउंडेशनकडनं दिले जात आहे. आणि सध्या आपण त्याच व्हॉलेंटियर्सशी बोलणार आहोत की ज्यांनी अनेकांपर्यंत ऑक्सिजन मोफत पद्धतीने पुरवलाय. नेमकी प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही अनेकांपर्यंत पोहोचताय, मदत कशी केली जाते? मैडम, हम लोग ने लास्ट ईयर जब भी कोविड था तभी हम लोग ने ऑक्सीजन का सर्विस चालू किया था विद द हेल्प ऑफ अवर सेक्रेटरी मिस्टर संजय जवेरी, निमेश भाई और वो लोग की हेल्प से हम लोग ने ये कोविड से मतलब ऑक्सीजन डिस्ट्रीब्यूशन का चालू किया है. ये प्रोसेस किस तरीके से, अगर लोगों को ऑक्सीजन चाहिए होगा तो मुंबई में कहाँ पे ये ऑक्सीजन मिल सकता है, किस तरीके से आप लोगों को मदद कर रहे हैं? हमारे 5 सेंटर है टोटल और 5 सेंटर पे आप कभी भी किधर भी कैसे भी कौन से भी टाइम पे आप फोन करोगे इट विल बी अवेलेबल. रात्री 3 वाजता सुद्धा हे अनेकांना ऑक्सिजन देत असतात आणि मुंबईमध्ये घाटकोपर असेल, साऊथ बॉम्बे असेल, अशा अनेक ठिकाणी तुम्ही काम करत असतात. जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांची काय नेमकी मागणी असते, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मदत करता? सर्वप्रथम तर कसं आहे की जे आपण न्यूजमध्ये बघतच आहे की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खूप लोकांचा बळी जातो आहे, खूप लोक त्यांना ऑक्सिजन मिळत नाही आहे. तर आम्ही हे जे काम करतो, लोकांना ऑक्सिजन पोहोचवतो, ते एक समाधान वाटतो की आम्ही त्यांचं लाईफ त्यांना देत आहे, न्यू लाईफ देत आहे. आणि हे जेव्हा लोक 2 वाजता 3 वाजता येतात तेव्हा
त्यांचे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण करून विनीतबाई जे आहेत त्यांना कॉल करून आम्ही दोघंजण मिळून त्यांना सिलेंडर प्रोव्हाइड करतो. अनेकांना सिलेंडर देताना नेमकी कशी पद्धत असते किंवा तुम्ही काही त्याच्यासाठी डिपॉझिट वगैरे घेतात का आणि आतापर्यंत किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले आहात? हे पद्धती एक आहे की सिलेंडरची आम्ही खाली डिपॉझिट घेते आणि ते रिफंडेबल डिपॉझिट आहे आणि सगळ्याला काय 5 सेंटर आहे. 5 सेंटरवरून कुठे बी फोन आला तर आमच्या हे साऊथ बॉम्बेला विनीतबाई आहे आणि संजय झवेरी ते सगळ्याला मेहनत करा. आणि सिस्टम कशी आहे की तुम्ही डिपॉझिट घ्या, ऑक्सिजन खाली 2 दिवस सिलेंडर देते, परत 2 दिवसमध्ये परत यायचे, परत घेऊन जायचे, कारण की कोणाला मिसयूज नाही असेल त्यासाठी आम्ही हे डिपॉझिट ठेवली आहे रिफंडेबल. तुम्हाला ऑक्सिजन कशा पद्धतीने मिळतो? आतापर्यंत तुम्ही किती लोकांना हा ऑक्सिजन मोफत दिलेला आहे? आम्हाला भेटते वीर फाउंडेशन राहुलबाई आहेत. राहुलबाई नसेल तर आम्हाला हे ऑक्सिजन सिस्टम नाही माहिती पडणार. राहुलबाईने काय केलं, आम्हाला साऊथ बॉम्बेला 15-20 इथे ऑक्सिजन सिलेंडर देऊन टाकलं आणि बोलते कोणाला निडी असेल तर त्याला द्या आणि त्याला द्यायचे आणि आतला संपला तर परत आम्ही घाटकोपरच्या त्या रिफिल करून परत येते. आणि लगेच माझ्यासाठी 1500 डेली 200 फोन तो विनीतभाईला येते, त्याच्यामध्ये आम्ही 10 लाख तो डेली ऑक्सिजन देतेच. नक्कीच, तर सर्वसामान्यांना मोफत ऑक्सिजन मिळावा आणि अनेकांना नवीन जीवन मिळावं म्हणून अहोरात्र मेहनत करणारी ही अनेक मंडळी आहेत की ज्यांच्यामुळे कोरोना काळामध्ये सुद्धा अनेकांपर्यंत हा प्राणवायू पोहोचत आहे. विजय संदीप मोरेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. संपूर्ण भारत देश कोरोनाच्या संसर्गाच्या विरोधात लढा देतोय. या कठीण काळात पोलीस रस्त्यावर उतरून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन करतात. देशवासियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ते घेतात. पण या खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन मध्य प्रदेशातल्या रायसेन जिल्ह्यातल्या सलामतपूर इथे घडलं. दिवाणगंज चौकी पोलिसांनी काय केलं पहा. चौकीत तैनात असलेले सत्येंद्र दुबे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील निराधार गरिबांसाठी रेशन पाकिटाचं वितरण करतायत. लोकांनी आपल्या घरात सुरक्षित राहावं यासाठी लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी पोलिसांकडून केली जातीय. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई देखील होतीये. पण या लॉकडाऊनमुळे अनेक निराधार कुटुंब भटकतायत, ज्यांना एका वेळेच्या जेवणाचीही भ्रांत आहे. दिवाणगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेल्या सत्येंद्र दुबेंनी अशा कुटुंबांना अन्न पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मैं लॉकडाउन करीब 8-10-12 दिन से लगा हुआ है. ये डेली कमाने वाले मजदूर पेशा थे जो बिल्कुल लॉकडाउन के कारण घर बैठ गए हैं और इनको जो ना रोज खाने के लिए और उसके लिए शासन द्वारा समय सामान भिजवाया जा रहा है, लेकिन क्या है कि समय पे नहीं आ पाया ये लोग बैठे थे. तो मैंने ये सोचा कि क्यों ना मैं अपने स्टाफ अपने राशन में से जो मासिक राशन रहता है उससे आधा राशन अपने परिवार के लिए अपने स्टाफ के लिए रखेंगे और आधा राशन अपन इनको जो है ना गरीब मजदूरों को दे देंगे तो ये जो है ना खा सकेंगे और सुरक्षित रह सकेंगी. तो ऐसा मैंने मेरे मन में आया तो मैंने प्रयास किया और प्रयास करके आज गेहूं चावल आटा और चावल जो है ना जगह जगह जो है ना गरीब मजदूर पेशा जो लॉकडाउन के कारण भूखों की स्थिति में बैठे हुए हैं उनको देने का प्रयास कर रहा हूँ. दिवाणगंज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून नेहमीच गरीब निराधार लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला जातो. या संकटाच्या काळात सर्वसामान्यांनी आपल्या घरातच राहून पोलिसांना सहकार्य केलंय आणि म्हणूनच दिवाणगंज पोलीस ठाण्यातील पोलीस हे गरीब आणि निराधार लोकांना मदत करतायत. अन्नधान्याची पाकिटं गरीब कुटुंबांना पाठवण्याचं काम या पोलीस पथकानं केलंय आणि त्यामुळेच पोलिसांच्या या कृतीवर नागरिकही समाधान आणि आनंद व्यक्त करतायत. तो अभी लॉकडाउन में काम वाम चल रहा है क्या? काम वाम कुछ नहीं. नहीं चल रहा है? नहीं चल रहा है. अभी ये साफ वगैरह आए थे ये लोग बेचारे दे गए हैं, अभी पैकेट बांट के गए गरीबी के हिसाब से. काय काय के पैकेट थे? आटा और चावल. चावल के? तो और भी लोगों को दिया था आपके? हाँ हाँ, और लोगों को भी दिए. कैसा लगा ये? कैसा लगा ये? अच्छा करा बेचारों ने, अच्छे बांट रहा है वो लोग, पुलिस वाले भी मदद कर रहे हैं लोग बागों को, जिन गरीबों को जिनको काम धंधा नहीं है, रास्ते सबको दे रहा है बेचारा. पोलिसांच्या या कृतीचा आदर्श घेऊन आता अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत. सत्येंद्र दुबे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांचं त्यामुळेच कौतुकही होत आहे. देवराज दुबेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, रायसन, मध्य प्रदेश.
कोरोनाच्या संसर्गाविषयी जनजागृती करण्याकरता मुख्याध्यापकांनी पुढाकार घेतला. होय, वाई तालुक्यातल्या चिंधवली गावातले मुख्याध्यापक अनिल जाधव यांनी चक्क वासुदेवाची वेशभूषा केली आणि आपले विद्यार्थी राहत असलेल्या गावात पाड्यावर अन्य ठिकाणी जाऊन प्रबोधन सुरू केलं. हे जे दिसत आहेत हे मुख्याध्यापक महाशय आहेत अनिल जाधव. हा त्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. चिंधवली शाळेचे मुख्याध्यापक अनिल जाधव हे पहिल्यापासूनच वेगवेगळ्या पद्धतीनं जनजागृती करतात. मुलांमध्ये ते अनोख्या पद्धतीनं शिकवण्याबद्दल सुद्धा विद्यार्थी प्रिय आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांचं प्रबोधन व्हावं हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला. कोरोना हरवून नियम पाळू चालला हा, कोरोना हरवून नियम पाळू चालला हा. वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला वासुदेव अल्ला हा वासुदेव अल्ला. सकाळ ते संध्याकाळी तोंडा मास्क लावा हा. वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला. बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा. वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला. सॅनिटायझर साऱ्यांना वापरायला लावा हा. वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला. ताप सर्दी खोकला झाला दवाखान्यात चालला हा. वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला. लसीसाठी कोरोना ऍप वर नोंदणी करा. वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्ला.